नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव विनायक तोडकर, राहणार बडगाव तालुका कडिंग्लज जिल्हा कोल्हापूर। आज मी कृषी महाराष्ट्र कृषी विभाग आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स मार्फत आयोजित केलेल्या बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये सहभाग झालेलो आहोत। तर आज आपण पाहणार आहोत की बीज प्रक्रिया कोणत्या प्रकारे केली जाते। तर बीज प्रक्रियेसाठी माझ्याकडे सोयाबीनचे वाण आहे, हे आहे सोयाबीन 335। तर आज आपण पाहणार आहोत की बीज प्रक्रिया कशी केली जाते। सुरुवातीला आपण यातले थोडे बीज उत्पादन क्षमता पाण्यासाठी बाजूला करणार आहोत। आता सगळ्यात पहिला रासायनिक प्रक्रिया आपण पाहणार आहोत। तर रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी आपण थायरम हा केमिकल वापरणार आहे। तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, थायरम हा विषारी केमिकल आहे, बरोबर, तुम्हाला यापासून इजा होऊ शकते। त्यासाठी तुम्ही ज्यावेळी प्रक्रिया करणार त्यावेळी तोंडावर मास्क, हातात प्लॅस्टिक ग्लव्ज किंवा प्लॅस्टिक पिशवी जरी असेल तरी चालेल, हे तुम्ही घ्यायला पाहिजे। तर आपण पाहू की बीज प्रक्रिया कशी केली जाते। तर थायरम हा प्रति किलो 2 ते 3 ग्राम वापरला जातो। हा सुरुवातीला असे बियाण्यावर टाकून घ्यावेत आणि ते व्यवस्थित मिश्रण करून घ्यावेत। आता हा व्यवस्थित मिश्रण करून घेतल्यानंतर हे बियाणे जे आहेत हे जवळपास अर्धा तास सावलीमध्ये ठेवले पाहिजे। तर अर्धा तास हे सावलीमध्ये ठेवल्यानंतर आपण हे बियाणे घेणार आहोत आणि यावर जैविक प्रक्रिया करणार आहोत। तर जैविक प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला गुळ पाणी लागतं। गुळ पाणी या कारणाला लागतं कारण की जे केमिकल आपण याच्यात वापरणार आहोत ते व्यवस्थित पद्धतीने त्याला चिकटून राहिलं पाहिजे। तर आपण थोड्या प्रमाणात गुळ पाणी घेणार आहोत आणि हे व्यवस्थित मिश्रण करून घेणार आहोत। तर गुळ पाणी यात घालून झाल्यानंतर आपण RCFचा बायोला हा प्रोडक्ट वापरणार आहोत। तर बायोला हा प्रोडक्ट जो आहे यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळून जातील। तर यामध्ये नायट्रोजन फिक्सेशनसाठी ॲझिटोबॅक्टर क्रोकम हे बॅक्टेरिया आहेत, फॉस्फेट सोल्युबलायझेशनसाठी बॅसिलस मेगाटोरियम हे बॅक्टेरिया आहेत आणि पोटॅशियमसाठी बॅसिलस म्युसिलाजेनेसिस हे बॅक्टेरिया ह्या तुम्हाला उत्तम पद्धतीने मिळून जातील। आता जे तुम्ही खत वापरता शेतामध्ये ते जवळपास त्याचा 15 ते 20% कमी प्रमाणात वापर करून, म्हणजे हा जो आपण वापरणार हा त्याच्या ठिकाणी 15 ते 20% तुम्हाला व्यवस्थित मिळून जाईल आणि तुमचं उत्पादन चांगल्या पद्धतीने वाढेल। तर हा ज्यावेळी आपण वापर करतो तर प्रति किलो 25 ते 30 ml आपण वापर करणार आहोत। हे आपण घेतलेलं आहे, हे आता यामध्ये व्यवस्थित मिक्स करून आपण वापरणार आहोत।